हेलो हेलो, बोलतो खासदार सुभाष भामरे साहेब बोलतो ना साहेब? है? हाँ, मी संभाजीनगर औरंगाबाद रमेश पाटील बोलतो साहेब. बोला साहेब. थोडस बोलायचं होतं मला, थोडी चर्चा करायची होती 5 मिनिटासाठी. हाँ, बोला ना. मी म्हणलं आता हे भाजपमध्ये हिंदुत्वासाठी जे म्हणजे चालू आहे, तर आता याच्यामध्ये सगळे आजी दादा वगैरे आता हे समजे सेक्युलर लोक आहे, यांना काही हिंदुत्वाचं वगैरे काही जाण नाही. तुम्हाला तर माहिती असेल ते, मग ते घ्यायलाच नव्हते पाहिजे ना. एकतर त्यांना प्रवेशच नसतं करून घ्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. ज्यांनी घेतलं त्यांना विचारा. सर आपण पण खासदारांना पण सध्या हो ना, मी खासदार जरी आहे पण प्रदेशाचं नेतृत्व आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत. म्हणजे त्यांनी ही प्रवेश मंड नाही ही मंडळी डिसिजन पण असं दिसलं निर्णय. नसतं साहेब. त्याच्यामुळे कसं माहिती का, ठीक आहे घेतलं तर मला काही प्रॉब्लेम नाही. बघा पक्ष असे काही घेणं पण नाही, आपण माणूस बघून मतदान करत असतो. पण आता एक खिचडी बरोबर. झाली ना. आता मला सांगा, उद्या अगर समजा तुम्ही आता म्हणजे समजा ठीक आहे आता हे महाराष्ट्रात घडलं, उद्या होऊ शकतं की मग अमित शाह साहेब आपलं असदुद्दीन ओवैसींना पक्षात घेऊन उपप्रधानमंत्री करतील, आणि मग आपलं यांचं नाव काय इम्तियाज अली साहेबांना हे करतील म्हणजे काय याला म्हणतात ते कायदे मंत्री करतील, कारण ते फार हुशार आहे इम्तियाज जलील. हॅलो, मग तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं होणार नाही का? नाही, एवढं काही होणार नाही, निश्चिंत राहा. तर मला तर काय वाटतं माहिती का, सगळ्यांना घेऊन टाकावा हे पक्ष. बघा हे बघा, सध्या प्रश्न असा आहे, ते तिन्ही पक्ष मिळून आपल्याला जरा झडपडताय. बरोबर. आपल्याला मोदी साहेबांना प्रधानमंत्री परत करायचे आहे. नाही ठीक आहे ना, आपण मतदार बघा उत्तर आज. दोन दोन मिनिटं ऐका ना. उत्तर प्रदेशला नंतर सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. बरोबर. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार पाठवायचे आहेत, आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. नाही खासदार किल्ला लोक मोदी साहेबांनाच मतदान करतील. आपण आमच्या शहरामध्ये थोडस अवघड आहे, संभाजीनगर औरंगाबादला थोडं कसं आहे, थोडस माणूस बघून मतदान होतं इथं. फक्त विचारते साहेब की आता आजी दादा भारी पडून देत पण आमदारांना काही सुधारून द्यायचे नाही. आजी दादा सर भारी पडून जाते सगळ्यांना, कारण की सगळे लोक त्यांच्या मागे पळू लागले आता. हॅलो, आजी दादापेक्षा भारी आपले देवेंद्र बाबू आहेत नाही 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 आणि नाही अमित शाह आहेत. नाही देवेंद्र देवेंद्र बाबू भारी नाही होऊ शकत. एकदम समाजाचा विषय आहे. बघा जातीवाद मी करत नाही, पण ना मतदार जातीवाद करतो. अजितदादा पवार मराठा आहे आणि फार फरक पडतो. शिंदे साहेब मराठा होते ना, त्यांच्या मागे चालेल, पण. तुमच्या भावना मी वरती पोहोचवतो. बरं, मला एक विषय विचारत होतो, ऐका ना सर नॉर्मल. हॅलो, मी म्हणलं ते बोला. पण एक न्याय अन्याय केला साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारावर पण एक. हॅलो, काय तुम्ही अन्याय त्यांना ते केलाय गुवाहाटीला नेलं नाही, काही त्यांना हिरवळ बिरवळ ते काही दाखवली नाही तुम्ही? या डायरेक्ट. सगळ्या गोष्टी माझ्याशी का चर्चा करताय? बरं ठीक आहे सर. हा सर ठीक आहे, धन्यवाद चालेल. बरं, किती वेळ बद्दल बोलो बरं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.